हॅलो फ्रेंड्स, मी अश्विनी. एके रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत. कसे आहात सगळे? मजेत ना? आज आपण मस्त अशी लसूण मेथी कशी बनवायची अगदी हॉटेल स्टाईल ती पाहणार आहोत. चला तर मग वेळ वाया न घालवता लगेचच आपण ह्या रेसिपीला सुरुवात करूयात. सर्वात प्रथम आपल्याला हवी आहे ती म्हणजे मेन इन्ग्रेडियंट, मेथीची भाजी. तर मी इथे एक जुडी मेथीची भाजी ही व्यवस्थित अशी निवडून स्वच्छ धुवून घेतली आहे. व्यवस्थित निवडून घ्यायची. त्यानंतर आपण सुरुवातीला शेंगदाणे भाजून घेणार आहोत. त्यासाठी कढई गरम करण्यासाठी ठेवली आहे. कढई गरम झाल्यावर मी यामध्ये साधारणतः एक अर्धी वाटी शेंगदाणे घालून घेतले आहेत व व्यवस्थित असे हे भाजून आता हे झाले आहेत. आता आपण काढून घेऊयात व याच कढईमध्ये आपण जी मेथीची भाजी व्यवस्थित धुवून घेतली होती ती आता शिजवून घेऊ. त्यासाठी मी याच कढईमध्ये 2 चमचे तेल घालून घेतले आहे. तेल गरम झाल्यानंतर यावर मी लगेचच लसूण पाकळ्या टाकल्या आहेत. एक साधारणतः 7 ते 8 लसूण पाकळ्या बारीकसर कट करून यामध्ये घालून घेतल्या आहेत व यानंतर 1/2 चमचा जिरे यामध्ये टाकले आहेत. लसूण व्यवस्थित लालसर झाला आणि जिरे तळतळले की लगेचच आपण यावर मेथीची भाजी टाकून घेणार आहोत. मेथीची भाजी टाकून घ्यायची व नंतर आपण उणतलीच्या साह्याने हे व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आता जरी तुम्हाला ही मेथीची भाजी खूप सारी दिसत असेल पण शिजल्याच्या नंतर ही अर्ध्यापेक्षाही कमी होते. आपण ही भाजी शिजवण्यासाठी पाण्याचा अजिबात वापर नाही करणार आहोत. या भाजीलाच पाणी सुटते व यामध्ये ही व्यवस्थित अशी शिजली जाते. गॅसची फ्लेम ही मीडियम ठेवायची. आपली ही भाजी शिजून घेऊयात. ही भाजी शिजते तोपर्यंत आपण जे शेंगदाणे भाजून घेतले होते ते वाटून घेणार आहोत. ही भाजी शिजण्यासाठी साधारणतः 5 ते 7 मिनिट लागतात. हे बघा, एकदम मऊसर पडली आहे ही भाजी आणि सुरुवातीला जितकी दिसत होती त्यापेक्षा अर्धीच ही भाजी शिल्लक राहिली आहे. आपण या भाजीमध्ये साधारणतः 1/2 चमचा मीठ घालून घेणार आहोत जेणेकरून ह्या भाजीचा थोडासा कडवटपणा कमी होईल व हिची टेस्ट आणखीन छान लागेल. मीठ घातल्यानंतर पुन्हा एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. एकदम खूप सोपी रेसिपी आहे. एकदम हॉटेलसारखीच बनवून तयार होते. ज्या पद्धतीने मी सांगत आहे त्या पद्धतीनेच फॉलो करा. आणि खास करून आपण ही जी भाजी बनवतो त्यासाठी लसूण खूप जास्त प्रमाणात लागतो कारण यामध्ये खरी चव ही लसणाचीच आहे. आपली भाजी शिजते तोपर्यंत आपण हे वाटून घेऊयात. आता मी यामध्ये जे भाजलेले शेंगदाणे होते ते सर्व घालून घेतले आहे व 1 ते 4 पाकळ्या लसणाचा टाकून घेत आहे. व सुरुवातीला आपण हे असंच बारीकसर वाटून घेऊयात. याला पाणी न टाकता हे बारीक वाटून घ्यायचं. हे वाटून झाल्याच्या नंतर मी यामध्ये 1/2 टोमॅटो कट करून घालून घेतला आहे. तो देखील वाटून घेऊयात. तर टोमॅटो घातल्यानंतर मी यामध्ये थोडं थोडं पाणी घालून एकदम याची पातळसर पेस्ट बनवून घेतली आहे. तुम्ही बघू शकता आता ही भाजी पूर्णतः शिजली आहे व यामध्ये थोडंसं पाणी शिल्लक आहे. तर हे आटून देऊयात व पूर्णतः कोरडं झाल्याच्या नंतर मी ही भाजी यातून काढून घेते. एक 2 मिनिटांनंतर आपली ही भाजी पूर्णतः कोरडी होते व व्यवस्थित अशी ही भाजी शिजली देखील आहे हे मी चेक देखील केलं आहे. आता मी ही भाजी काढून घेते व याच कढईमध्ये आपण ह्या भाजीला फोडणी देणार आहोत. त्यासाठी आपण जो मसाला वाटून घेतला होता तो आपण या तेलामध्ये परतून घेणार आहोत. त्यासाठी कढईमध्ये 3 चमचे तेल टाकून यावर पुन्हा एकदा आपण 1/2 चमचा जिरे घातले आहेत व 1 मध्यम आकाराचा कांदा बारीकसर कट करून या तेलामध्ये मी टाकून घेतला आहे. हा कांदा व्यवस्थित लालसर होऊस तोपर्यंत परतून घेऊयात. पूर्णतः लाल नाही होऊ द्यायचा, थोडासा परतला गेला की नंतर आपण यामध्ये टोमॅटो घालून घेणार आहोत. त्याचबरोबर मी यामध्ये काही लसणाच्या पाकळ्या देखील टाकून घेणार आहे कारण
लसूण मेथी म्हटल्यावर इथे लसणाचा वापर जास्तच याआधीही मी तुम्हाला बोललेच आहे की आपण ही लसूण मेथी बनवत आहोत, त्यामुळे यामध्ये लसणाचा वापर नक्कीच जास्त व्हायला पाहिजे। आता यामध्ये मी काही मसाले घालून घेत आहे, त्यामध्ये मी कांदा लसूण मसाला, लाल मिरची पावडर आणि हळदी पावडर टाकून घेतले आहे। ते किती प्रमाणात वापरलं आहे ते मी तुम्हाला स्क्रीनवर दिलं आहे। हे टाकून झाल्याच्या नंतर लगेचच आपण जी पेस्ट बारीक करून घेतली होती ती यात घालून घेऊयात व व्यवस्थित असं हे परतवून घेऊयात। एक तेल सुटेपर्यंत आपण हा मसाला व्यवस्थित असा परतवून घेणार आहोत। एक 2 ते 3 मिनिट हा परतवून झाल्यानंतर मी यामध्ये 1/2 चमचा गरम मसाला आणि चवीनुसार मीठ टाकून घेतलं आहे। तर मीठ टाकताना थोडं कमी टाकावं, कारण आपण भाजी शिजून घेताना देखील इथे मिठाचा वापर केला होता। आता हे व्यवस्थित मिक्स करून झालं आहे। आता यामध्ये लगेचच आपण जी शिजवून घेतलेली भाजी होती ती टाकून घेऊयात। व्यवस्थित असं हळूवारपणे मिक्स करून घ्यायचं आणि गॅसची फ्लेम ही मीडियमच असू द्या। मिक्सरच्या भांड्याला थोडासा मसाला शिल्लक राहिला होता, त्यामध्ये मी थोडंसं पाणी घालून यावर टाकून घेतलं आहे। व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं। जर तुम्हाला ही लसूण मेथी पूर्णतः कोरडी हवी असेल तर मसाला वाटताना थोडा कमी पाण्याचा वापर करा, म्हणजे तुमची मी लसूण मेथी अशी कोरडीसर बनून तयार होते। आता ही थोडीशी ग्रेव्ही टाईप बनून तयार झाली आहे, आपल्या आवडीनुसार तुम्ही ही बनवू शकता। आता यात जर तुम्हाला ग्रेव्ही जास्त आवडत नसेल तर तुम्ही नंतरून मी जे पाणी ॲड केले आहे ते न टाकताच ही बनवा। अशा पद्धतीची आपली ही लसूण मेथी मस्त अशी बनवून तयार झाली आहे। तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा व कमेंट करून मला नक्की सांगा की तुमची कशी झाली आहे। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, व्हिडिओला लाईक करा, त्याचबरोबर व्हिडिओला शेअर करा। लवकरच भेटूयात अशा एका नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत खात रहा आणि मस्त रहा। धन्यवाद।